अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे मंगळवारी सायंकाळी अमरावतीत भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. अंबापेठ स्थित श्री गोपाळकृष्ण मंदिरातून निघालेल्या या शोभायात्रेत भगवान परशुराम, माता अंबादेवी, एकविरा देवी, छत्रपती शिवाजी महाराज, रामभक्त हनुमान, श्रीराम आदींच्या प्रतिकृती असलेले 10 अधिक चित्ररथ होते. ही शोभायात्रा राजकमल श्याम चौक, जयस्तंभ चौक, सक्कर सात मार्गे, छत्रपुरी बालाजी मंदिर येथे विसर्जित झाली. या कार्यक्रमाला विलास इंगोले, माजी महापौर तसेच शिवसेनेचे दिनेश भूप यांनी हजेरी लावली. यासह महासंघाचे पदाधिकारी ऍडव्होकेट प्रशांत देशपांडे, ऍडव्होकेट ब्रजेश तिवारी, ऍडव्होकेट चंद्रकांत डोरले, पप्पू छागाणी, डॉक्टर शशांक दुबे, अनिल मिश्रा, ऍडव्होकेट संजुला चौबे, नितीन पांडे, ऍडव्होकेट नमिता तिवारी, सारिका मिश्रा, दामोदर खंडेलवाल, अनिल देशमुख आदींनी शोभायात्रेचे संचलन केले.